रिंग हँड क्लब खोपोली आणि आमदार महेंद्र तोरपे फाउंडेशनतर्फे आयोजित खोपोली यूथ फेस्टिवल 2024 याची पूर्वतयारी अतिशय जोरामध्ये चालू आहे. 2004 पासून खोपोली यूथ फेस्टिवलची सुरुवात झाली आणि खरं तर अतिशय आत्ताच मी हेल्पिंग हँड क्लबचे संस्थापक श्री मुकेशजी रुपवते यांच्याकडून माहिती घेतली. 2004 साली एका छोट्याशा गार्डनमध्ये त्यांनी सुरुवात केली होती. डान्सिंग कॉम्पिटिशन असेल, सिंगिंग कॉम्पिटिशन असेल, नंतर 4-5 वर्षानंतर हळूहळू फॅशन शोकडे त्यांची वाटचाल झाली आणि अतिशय साध्या पद्धतीने छोट्या रूपाने त्यांनी हे काम सुरू केलं. परंतु आज जवळजवळ 20व्या वर्षामध्ये हा यूथ फेस्टिवल पदार्पण करत आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एवढं चांगलं सामाजिक काम, नॉर्मली क्रिकेट असेल, कबड्डी असेल, बाकीच्या या गोष्टी सुरू असतात, पण समाजामध्ये असेही काही अनेकांचे कलागुण लपलेले आहेत. सिंगिंग कॉम्पिटिशन असेल, डान्सिंग कॉम्पिटिशन असेल, जे वेगवेगळ्या वयोगटांमध्ये उद्या आपल्याला सर्व खोपोलीकरांना आणि सर्वांनाच बघायला मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटेल की वेगवेगळ्या राज्यांमधूनसुद्धा कंटेस्टंट पार्टिसिपेट करायला इकडे येणार आहेत की अतिशय मला वाटतं तुमच्या मुकेशजी कामाची ही पोचपावती असं म्हणावी लागेल. आणि एवढा चांगला कार्यक्रम इथं होतोय आणि ते मतदारसंघाच्या आमदारांना, सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांसारखा जो रत्नपारखी ज्यांना म्हणता येईल की चांगले चांगले काम करणारे सामाजिक जे आहेत व्यक्तिमत्व, ज्याच्यात मला मुकेशजी रुपवतेंचा आवर्जून उल्लेख करावा वाटेल आणि त्यांची सर्वच टीम हे त्यांच्या नजरेतून सटकणं अशक्य होतं, म्हणून त्यांनीसुद्धा काही आम्ही फाउंडेशनच्या मदतीने, आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने सुद्धा काही मदत निश्चितपणे केलेली आहे. मी सर्वांनाच विनंती करतो की आपणही या यूथ फेस्टिवलमध्ये सहभागी व्हा आणि सन्माननीय आमदार महेंद्र तोरवे साहेबसुद्धा इथे असतील उद्या, त्यांना आणि मुकेशजींच्या सर्वच टीमला आपण शुभेच्छा देण्यासाठी हा सुंदर कार्यक्रम, एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम बघण्यासाठी आपण सर्वांनी या, एवढेच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.